या निवडणुकीची या निकालांची वैशिष्ट्य काय आहेत? कवठे महाकाळमध्ये रोहित पाटील यांना यश मिळालंय, कर्जतमध्ये रोहित पवारांची सरशी पाहायला मिळतीय. नंदुरबारच्या धडगावमध्ये पाडवींना मोठा धक्का बसला. आत्तापर्यंतच्या निकालाची वैशिष्ट्य काय आहेत आपण पाहतोय. तर तिकडे पाटणमध्ये जबरदस्त धक्का बसला तो शंभूराज देसाईंना, त्यांच्या अस्तित्वाला. तिवसामध्ये मंत्री यशोमती ठाकूरांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय, त्यांचा गड राखण्यात त्यांना यश आलेलं आहे. आत्तापर्यंतच्या निकालाची वैशिष्ट्य आपण पाहतोय. तिवसामध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांना वर्चस्व राखण्यात यश आलं. तर कुडाळमध्ये नारायण राणेंच्या वर्चस्वाला धक्का बसला. कुडाळमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झालेली आहे. पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाईंना जबरदस्त धक्का बसलाय. त्यांच्या पाटणमधल्या गडाला राष्ट्रवादीनं सुरुंग लावलाय. पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाईंना मोठा धक्का बसला. निकालाची आत्तापर्यंतची वैशिष्ट्ये आपण पाहतोय. ते कवठे महाकाळमध्ये मात्र करिश्मा झाला. रोहित पाटलांची एक हाती सत्ता आलेली पाहायला मिळाली. कर्जतमध्ये रोहित पवारांनी कमाल केली. रोहित पवारांची सरशी पाहायला मिळालेली आहे. तर नंदुरबारच्या धडगावमध्ये पाडवींना मोठा धक्का बसलेला आहे. पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाईंना धक्का बसला. राष्ट्रवादीनं त्यांच्या गडाला सुरुंग लावलाय. तर तिवसामध्ये यशोमती ठाकूरांना वर्चस्व राखण्यात यश आलंय. कुडाळमध्ये नारायण राणेंच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला. आपण निकालाची वैशिष्ट्य पाहतोय. आतापर्यंत जे निकाल हाती आलेले आहेत त्याची ही वैशिष्ट्य आहेत. दिग्गज मातब्बर नेते या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांच्या प्रतिष्ठेला कुठे कुठे धक्का बसलेला आहे, तर कोणाला गड राखण्यात यश आलेलं आहे. निकालाच्या वैशिष्ट्यांसंदर्भात बोलूयात आपण, अधिक चर्चा करूयात. याच संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी धनंजय शेळके आपल्या संपर्कात आहेत. धनंजय, निकालाची वैशिष्ट्य आपण पाहतोय, कुठे प्रतिष्ठेला धक्का बसलाय तर कुठे अस्तित्वच आता संपुष्टात येईल की काय, अशी ही दाट शक्यता आहे. शंभूराज देसाईंना मोठा धक्का पाटणमध्ये बसलेला आहे. राष्ट्रवादीनं त्यांच्या गडाला अक्षरशः सुरुंग लावलेला आहे. ही निकालाची वैशिष्ट्य कसं बघायचं याकडे? सगळ्यात आधी मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं त्या कवठे महांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी वर्चस्व स्थापन केलेलं आहे. 17 पैकी तब्बल 10 जागांवर त्यांनी विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे. विशेष या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की सर्व विरोधक म्हणजे भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला सुद्धा एक गट त्यांच्या विरोधात होता. सर्व विरोधात असतानाही रोहित पाटील यांनी मोठा विजय मिळवलेला आहे, हे या आत्तापर्यंतच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. दुसरं, राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे युवक नेते रोहित पवार यांनी कर्जतमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यांनीही मोठ्या प्रमाणात विजय मिळवलेला आहे. 17 पैकी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी जवळपास 15 जागांवर विजय मिळवलेला आहे. फक्त 2 ठिकाणी भाजपचे नेते माजी मंत्री राम शिंदे यांना विजय मिळवलेला आहे. दुसरं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे दापोलीमध्ये आत्तापर्यंतचे जे निकाल हाती आलेले आहेत त्याच्यामध्ये योगेश कदम जे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत, ज्यांनी शिवसेनेच्या विरोधात पॅनल उभं केलं होतं, त्यांनाही धक्का बसताना दिसतोय. कारण का त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती, त्या युतीची विजयाकडे वाटचाल आहे. या ठिकाणी ही वैशिष्ट्य महत्त्वाची आपल्याला आत्तापर्यंतच्या निकालाची सांगता येतील. खरं आहे, त्रिशंकू अवस्था तिकडे कुडाळमध्ये देखील पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे निकालाची वैशिष्ट्य समोर आलेली आहेत. आणखी निकाल येणं, कल येणं बाकी आहे. त्या संदर्भात अधिक चर्चा विस्तारानं करूच. धन्यवाद धनंजय आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि निकालाची वैशिष्ट्ये देखील समोर आलेली आहेत. कवठे महाकाळमध्ये करिश्मा झाला. रोहित पाटलांची एक हाती सत्ता इथं आलेली आहे. प्रचंड विरोध डावलून ही सत्ता आणण्यात त्यांना यश आलेलं आहे. राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्या विरोधात होता. इतर पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप हे पक्ष एकीकडे विरोधात असताना रोहित पाटील यांनी सत्ता काबीज केलेली आहे. एक हाती सत्ता आणलेली आहे. 17 पैकी 10 जागांवरती कवठे महाकाळमध्ये रोहित पाटील यांनी सत्ता आणलेली आहे. तिकडे तिवसामध्ये यशोमती ठाकूरांनी वर्चस्व राखलेलं आहे. मात्र कुडाळमध्ये नारायण राणेंना धक्का बसला. नारायण राणेंना भाजपच्या 8 जागा आल्याचं पाहायला मिळतं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.